या घरातल्या सरदेशमुख घरातमध्ये कोणालाही सुखाने जगू द्यायचं नाही. श्वास घेताना सुद्धा त्यांना वाटलं पाहिजे घेऊ का, शशिकला बघत तर नाही ना, अशी तिची दहशत आहे. पंढरपूर हे ठिकाणच इतकं माया देऊन जातं ना, कारण तिथे माऊली आहे ना, ती माया देऊन जातं बाबा. ऍक्टर तोच असतो ना की ज्याचं कोणाशी बॉन्ड असो, की आता आहे आमचं तर उत्तमच आहे, म्हणजे कोणाशी बॉन्ड असेल तर उत्तमच काम होतं, पण नसेल तरी तो डेव्हलप होतो याच्यामुळे. नमस्कार, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, येड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते, आणि या मालिकेत खूप तगडी स्टारकास्ट आहे, आणि त्यातलेच एक कलाकार अभिनेत्री अतिशयताई माझ्यासोबत आहे. ताई, कशा आहात? मी मज्जेत आणि सुंदर. अगदीच. आणि तुमची साडीसुद्धा खूप सुंदर आहे, आणि दागिनेसुद्धा. दागिन्यांची स्टोरी तर आता आम्हाला कळलीच आहे, पण मला तुमच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. शशिकला या भूमिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगाल? आपल्याकडे एक शशिकला नावाच्या वॅम्प, एक तगडे वॅम्प असायच्या आपल्या हिंदी फिल्मला, आणि त्या आल्यानंतर असं वाटायचं अरे यार सगळं नीट चाललं होतं की कशाला आली ही. तसंच हे कॅरेक्टर आहे, लोकांना असंच वाटणार आहे आली चला आता छळवादीचा, आणि लोक बोटं मोडणार आहेत माझ्याकडे बघून. तर हे असं हे कॅरेक्टर आहे की कोणालाही या घरातल्या सरदेशमुख घरातमध्ये कोणालाही सुखाने जगू द्यायचं नाही. श्वास घेतानासुद्धा त्यांना वाटलं पाहिजे घेऊ का, शशिकला बघत तर नाही ना, अशी तिची दहशत आहे. अगदीच. ताई, पण एरवीना खेडेगाव म्हटलं किंवा गावातली मालिका म्हटलं की आयदर कोकण दाखवलं जातं किंवा विदर्भातला काही पट्टा, ते सुद्धा छानच आहे, पण मला याबद्दल वेगळं वाटलं की पंढरपूर सोलापूर दाखवलं हे काहीतरी वेगळं आहे. सो तिथे जर शूटिंग झालं असेल तर तो अनुभव कसा होता, आणि ओव्हरऑल आता शूटिंग कसं सुरू आहे मालिकेचं? आत्ता आमचं शूटिंग मुंबईतच चालू आहे, त्यामुळे ते व्यवस्थितपणे जे असतं जसं शूटिंगमध्ये सेटवर वगैरे असतं तसंच चालू आहे. पण पंढरपूरला जे आम्ही गेलो होतो तेव्हा बैलगाडा शर्यतीसाठी गेलो होतो, तेव्हा जवळपास 40-42 तेव्हा होतं, तरी तो मार्च महिना होता. एप्रिल म्हणजे आता तर अजूनच कहर झाला असणार आहे, आणि तिकडच्या लोकांना सवय असल्यामुळे ते लोक असायचे, म्हणजे तिथे गर्दी दाखवलीच होती आणि ती लोकं होती, आणि त्यांना ते बेरे होते, त्यांना वाटायचं नॉर्मल आहे. आणि आमचं म्हणजे पाणी 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 होत होतं नुसतं, कारण एकतर मोकळं मैदान, झाडं नाहीत त्यामुळे सावली नाही, तिकडे झाडाचं महत्त्व अशाच वेळेला माणसाला कळतं तेवढ्यापुरतं, नंतर माणूस विसरतो. पण तरीही तर त्या मैदानामध्ये सगळेजण आणि सगळेजण मेहनत घेत होते. स्पॉट दादा म्हणू नका, आमचे कोण जे काय आमची टीम जी आहे ना, स्पॉट दादापासून ते प्रोड्युसरपर्यंत, प्रोड्युसर पण होते तिकडे एवढ्या गर्मीमध्ये. आणि हे सगळ्यांनी हे सगळं काय म्हणूया त्याला, या पंढरपुरात लाही लाही होत असताना सुद्धा इतका वेगळ्या प्रकारची ती शर्यत आत्तापर्यंत कधीही झालेली नाही, ती शर्यत होती, त्यामुळे ती उत्सुकता, त्याच्यासाठीचं डेडिकेशन. कारण इतके करताना मी म्हटलं मी खूप प्राणीप्रेमी आहे, त्यामुळे मला असं वाटत होतं मला सगळंच मिळतं आहे. ते बैलांचं काय, ते बैल तिकडे एवढ्या ह्याच्यामध्ये अनवाणी उभे राहिले आहेत, ते आमच्यासारखे ते पण रिटेकवर रिटेक करतायत, त्यामुळे असं वाटलं की नाही नाही हे मुकाजीव एवढं करतो आहे आपल्यासाठी, तर आपली तर जबाबदारी केवढी मोठी आहे, आपण तर गपचूप करायला पाहिजे. आणि आम्ही खरंच गपचूप राहून ते सगळं त्या उन्हाळ्यामध्ये, कारण सवयीचा नाही मुंबईकरांना तो उन्हाळा सवयीचा नाही, त्याच्यामध्ये आम्ही ते केलं. पण पंढरपूर हे ठिकाणच इतकं माया देऊन जातं ना, कारण तिथे माऊली आहे ना, ती माया देऊन जातं बाबा. इतकी लोकप्रेमळ, इतकं मस्त आम्हाला सगळ्यांना अनुभव, इतके सुंदर आले, विठू माऊलीचं आम्हाला दर्शन झालं, फारच मजा आली. म्हणजे मला ना मी विचार उन्हाळा एवढा एक शब्द सोडल्यास बाकी सगळं सावलीसारखं होतं. अगदीच. पण मग अशी तू म्हणालीस की शूटिंग करताना त्या गावातली लोकंसुद्धा होती, सो त्या दरम्यान त्यांच्याशी काही गप्पा झाल्या का किंवा त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्या का, कारण त्या लाईव्ह असतात, सो त्या ज्या येतील त्या तितक्याच खऱ्यासुद्धा असतात. नाही, ते घाबरतात एकतर, मुंबईवरनं आलेले बाई माणसाशी कसं बोलायचं हे थोडंसं त्यांच्याकडे ते एक डिस्टन्स ते राहतोच. पण त्यांना आम्ही जेव्हा म्हटलं ना बापरे काय उकडते, तर तेवढ्यातले एक जण आम्हाला आजोबा होते, ते म्हणाले काय कुठे उकडते काय, जे काय नसतं मे महिन्यात ते एप्रिल मेमध्ये असं म्हणाले, तेव्हा लक्षात आलं. कारण ते 9-10 नंतर बाहेर नाही पडत, मग लोक मग संध्याकाळी बाहेर पडतात, इतकं तो कडक उन्हाळा असतो. आणि ते म्हणाले आत्ता काहीच नाही आहे असं ते म्हणाले, आणि मला बापरे म्हणजे काय, एखाद्याला इम्युन होतो ना किंवा एखाद्याला सवयीचं असतं तसं आहे, जसं आपल्याला ते घामाला की आपण पुसतो, बाकीचे बाहेरचे लोक मुंबईत आले ते हैराण होतात या घामामुळे, तर आपण जसं इम्युन असतो तसं ते त्याला इम्युन होते. पण माणसं फारच
फारच नितळ आणि फारच प्रेम करणारी, म्हणजे एवढा समजा घाबरत, म्हणजे घाबरत नाही तो डिस्टन्स एक वाटतं मुंबईचं असल्यामुळे ते एक ना एक त्यांना एक तो डिफरन्स वाटायचा त्यांना, त्यामुळे ते बोलायला यायचं नाहीत, पण ना सोय व्हावी ह्याची मात्र ते बघायचं आहे की इथे या ताई, ताईंना सांगा सावलीत यायला, ताईंना सांगा इथे उभं राहायला, असं आता असं नका उभं राहता, धूळ उडणार आहे बघा आता हे कर, इतकं ते प्रेमाने करायचं आहे असं. अगदीच, पण जसं की मालिकेत यंग ब्रिगेड आहे ना, तसंच सपोर्टिंग टीम सुद्धा तितकीच स्ट्रॉंग आहे, जसं की मगाशी सतीश सर म्हणाले, तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला कळलं की नीनाताई सुद्धा तुमच्यासोबत असणार आहे आणि तुमच्या अपोजला असणार आहे, तेव्हा काय रिॲक्शन्स होतं आणि आता तुमचा बॉन्ड कसा झाला आहे किंवा सीन्स करताना काय असतं वातावरण सेटवर? माझे आम्ही एकत्र आधी काम केलं आहे त्यामुळे मला माहिती आहे, आणि सिनियर आहेत खूप, नाटक जास्त केलेले असल्यामुळे त्यांच्याकडे त्याचा अनुभव वेगळा आहे, आणि माझ्या आधी मी काम केलेलं असल्यामुळे आमचा तो एक बॉन्ड आहेच, आणि ॲक्टर तोच असतो ना की ज्याचं कोणाशी बॉन्ड असो की आता आहे आमचा तो उत्तमच आहे, म्हणजे कोणाशी बॉन्ड असेल तर उत्तमच काम होतं, पण नसेल तरी तो डेव्हलप होतो याच्यामुळे, या भूमिकेत किंवा एकत्र एकत्र काम केल्यामुळे, आणि असेल तर तो अजून जास्त छान होतो, पुढे जातो, त्यामुळे मजा येते मला काम करायला. एरवी खलनायिका म्हटलं ना की ज्या अभिनेत्रींचं चेहरा समोर येतो त्यातला एक चेहरा म्हणजे अतिशा नाईक आहे, सो आम्ही सुद्धा तितकेच उत्सुक आहोत की काय नवीन असणार आहे, काय भूमिकेत सुद्धा काय नवीन असणार आहे, आणि तुला सुद्धा या मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आठवणींनी बघायचं आणि सांगायचं बरं. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.